अरनुष्टि रंगीन अरंगीन संगीन होणार. दीपाली वहिनी, सुंदरी वहिनी पार्टीचं मस्त नियोजन केलंय बघा. पण या पार्टीची आयडिया कोणाची बनायची? तुमची साहेब, पण ती जाऊ द्या. चला आपापलं ग्लासच ला बरं. आता तुम्हाला माहिती का मित्रांनो, माझ्या बायकोला वाटतं तीच लय हुशार आहे. अरे माझ्या बायको पण असं वाटतं की तुझ्या बायको सारखी हुशार आहे. अरे माझी बायको काय तुमच्या बायकोपेक्षा इगळी आहे वय. ते मशीला वाटतं तीच लय हुशार आहे. आणि नवऱ्याचं नाव घेऊन द्या ना का ठेवून. सगळ्या बायका हितून तिथून सारख्याच असतात. सगळ्या बायकांची डोकी एकाच फॅक्टरीत बनतात बघा. तुम्हाला सांगतो बरोबर आहे. देवाची पाप नको ही नवऱ्याची. आता माझी तुम्ही तर कहरच केलं वहिनी. कहर काय फक्त नवऱ्यांनीच करायचंय वय. आपण काय कमी आहे वय. मी माझ्या बायकोला सकाळीच माहेरला हाकलून दिली. तिला म्हणलं हे बघ सुंदरे, माझ्या जीवा भावाचं मैत्र येणार आहे. तर तुम्ही तुमच्या घरी बोलून पार्टीचं नियोजन केलंय खरं. तुमचा नवरा आला तर आम्ही 31 डिसेंबर मस्त पैकी साजरा करणार आहे. दारू पिणार, फुल टल्ली होणार आहे. तर अजिबात तिकडे काळकोण घेऊन येऊ नको. माझे ते 2 दिवसासाठी बाहेर गेले. हाकलून दिली तिला माहेरला. खरं का? खरं का? आमचे हे पण बदलीच्या कामासाठी मुंबईला गेलेत मंत्र्याला. ते पण काय 2 दिवसपर्यंत येणार नाहीत बघा. तुम्हाला सांगू का वहिनी मी काय केलं. नवऱ्याला म्हणलं 31 डिसेंबरच्या पार्टीला आणि नवीन वर्षाची सुरुवात करायला मी चालली माहेरी. 2 दिवस काय राहणार. आता आपली मज्जाच मज्जा. प्यादारू 1 डिसेंबर साजरा करू. पार्टी अभी बाकी है मेरे दोस्त. फोन जाओ दे धिंगाना. मला सोडून पार्टी करते ही आता ह्यांची वाटच लावतो. आता आपली बारी. नाचा.